प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक ठेकेदारांना योग्य ते काम मिळावं तसंच त्यांच्या काही महत्वपूर्ण मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी शुक्रवारी मुंबईतील सिडको भवनात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सिडकोचे एमडी संजय भाटिया, कर्नाळा स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, प्रकल्पग्रस्त ठेकेदारांचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी रविशेठ पाटील यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांच्या समस्या एमडी संजय भाटिया यांच्या समोर मांडल्या तसेच प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्या देखील मांडल्या. प्रकल्पग्रस्त ठेकेदारांच्या 11 मागण्यांपैकी 10 मागण्यांची पूर्तता एमडी संजय भाटिया यांनी केली. तसंच या बैठकीत ठेकेदारांनी टेंडर कसे भरावे याबद्दलचे योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल असं देखील एमडी संजय भाटिया यांनी सांगितलं. त्यामुळे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. तसंच रविशेठ पाटील यांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झालं असल्याचं या ठेकेदारांनी सांगितलंय. 25/3/2015 रोजी आम्ही उपोषण येलं होतं पीएपीच्या याच्या माध्यमातून, तर आज आम्हाला रविशेठच्या माध्यमातून जो यश मिळालं आहे तर नक्की त्यांचा आम्ही आभार मानतो. तर रविशेठ नसते तर मला वाटतं एमडी साहेब हल्ले नसते. रविशेठने जे आम्हाला खरोखर सहकार्य केलं पीएपी लोकांना आणि यांची अशी साप आम्हाला असू द्या, लाभ असू द्या. आणि जे जे आमचे काय पीएपी समस्या असतील ते आम्ही रविशेठच्या माध्यमातून करणार आहोत. दिभा पाटील प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटना यांच्या वतीने जे मागण्या ठेकेदारांच्या होत्या 11 मागण्या होत्या, 11 मागण्यापैकी 10 मागण्या माननीय एमडी साहेबांनी मान्य केलेल्या आहे. त्याच्यामध्ये माननीय वरकरकर साहेब सी, माननीय रोकडे साहेब यांनी चांगले सहकार्य केलेले आहे आणि रविशेठ पाटील यांचा देखील आम्हाला चांगला सहकार्य लाभलेलं आहे. आणि 250 ते 500 ठेकेदार जे ठेकेदार आहे त्यांचा विजय झालेला आहे. जे आपण मागे उपोषण केलं होतं त्या उपोषणाचं आता आपल्याला फल मिळालेलं आहे.